आता जी एक सध्याची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की मोरगड वरून बहुतेक परतवाड्याची इकडे येणारी एक एसटी बस टेंबूर सोड्याजवळ त्या गाडीचे राजू अचानकच ब्रेक फेल झाला ना, ब्रेक गाडी की नाही अरे भलकुकडेच वावरात उतरून गेली. आता साऱ्या लोकांले माहीत आहे की मेळघाटातले रस्ते जर म्हटले तर खाली वर तिरपे तारपे नाग मुडी सारे वळण आहेत. त्यात हे एसटी महामंडळची बस किनी राजो तिचे म्हणते अचानक ब्रेक फेल झाले ना, गाडी काय भलकुकडेच गेली. त्या ड्रायव्हरले माना लागेल म्हटलं भाऊ, त्या माणसानं छातीले माती लावून काही करून गाडी कंट्रोल केली आणि वावरात उतरवली. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लाखो करोडो रुपये खर्च करून एसटी महामंडळ आपल्या बसेस चालवते राजे हो ना. मेळघाटातच तुम्ही एकदम डंगऱ्या गाड्या काहून पाठवता बा, त्या लोकांच्या जीवाची काळजी नाही काय. तिकडे धारणी जाताना बी इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या बंद पडतात की नाही. एकदा मी गाडीत चाललो होतो म्हटलं भाऊ, त्या शमा डोले ते गाडी बंद पडली. 4 तासानंतर त्याची रिलीफ गाडी आली. तदलोक लोक वज्जर हैरान झाले ते. पण बरं तर बरं, आज टेंबून सोळ्याजवळ झालेल्या अपघातात त्या हे भलं झालं एखाद्या गड्ड्या गिड्ड्यातनं जाऊन पडली गाडी, नाही तर किती मोठं नुकसान झालं असतं राजे. पण एसटी महामंडळ की नाही, अरे बाबा तुमच्याजवळ लाखो रुपयाचे लय मोठे यंत्रसामग्री आहेत, एसटीची काळजी घ्या ना. पाबर राजेहो एसटी पुरी घसाडत गेलं ना ते, पुरी एसटी घसाडत गेली. MH40N8065 क्रमांकाची हे बस आहे म्हटलं भाऊ. आणि हे गाडी की नाही अपघातग्रस्त होता होता वाचली म्हटलं टेंबूर सोळाजवळ. तर या गाडीत म्हणते जवळपास 10-12 लेकरं होते, 10-12 आता काही बाकीचे प्रवासी होते, त्याचे जीव वाचले बाहेर तिथचं दृश्य. आता सध्याही ते गाडी त्याच ठिकाणी होत्या. पण घटनास्थळाहून डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज गावरान 90 की बा, एसटी महामंडळाची एक गाडी आहे की नाही टेंबूर सोळ्याजवळ अपघातग्रस्त आली. पण देवाची कृपा म्हणला गेल म्हटलं भाऊ की कोणाच्या काही जीवितवाले हानी झाली नाही. तर हे ब्रेकिंग न्यूज सध्या येत आहे आपल्या गावरान 90 चॅनल टेंबूर सोळा, आमचे प्रतिनिधी सागर प्रजापती याच्या माध्यमातून.